धमाकेदार बिझनेस आयडिया. मित्रांनो, सध्याची परिस्थितीचा आढावा घेतला तर खूप लोकांचे जॉब गेलेले आहेत, किंवा खूप लोक असे आहेत की ज्यांना जॉब्सच नाहीयेत आणि एखाद्याला खरंच एक साईड बिझनेस करायचा आहे. भरपूर सारे लोक हे आजकाल व्यवसायाकडे वळत आहेत. तर मी आज तुम्हाला असे दोन व्यवसाय सांगणार आहे की जे व्यवसाय कोणीही करू शकतो, तोही कमी गुंतवणुकीत व घरी बसून सुद्धा. तो मित्रांनो, जिथे अडचण असते तिथे पर्याय हा असतोच, आणि आपण अशीच एक अडचण सोडवली तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. असाच एक व्यवसाय आहे जो म्हणजे लसूण सोलणे, व सोललेला लसूण हा हॉटेलमध्ये, केटर्स किंवा घरगुतीमध्ये विक्री करणे. यामध्ये तुम्हाला लसूण होलसेलमध्ये खरेदी करावा लागेल. मित्रांनो, वर्षामध्ये एक वेळ अशी असते की लसूण हा 5 ते 10 रुपये होलसेलमध्ये किलोग्रॅममध्ये मिळू शकतो, पण तो तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायला हवा. जर तुम्ही तुमच्या जवळच्या हॉटेलमध्ये भेट द्या, तेथील मॅनेजरला किंवा मालकासोबत बोला, आम्ही चांगल्या क्वालिटीचा लसूण व तोही सोललेला विक्री करण्यास सुरुवात केली आहे, आणि त्या हॉटेल मालकाला आणि मॅनेजरला पटवून सांगा की यामध्ये तुमचा किती फायदा आहे, जो की तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन लसूण खरेदी करण्यास व तो सोलण्यास वेळ लागतो. यामध्ये आम्ही तुमचा व आम्ही चांगल्या क्वालिटीचा माल तुम्हाला देऊ शकतो. मित्रांनो, एका छोट्या हॉटेलचा जरी विचार केला तर एका हॉटेलला एका आठवड्यामध्ये कमीत कमी 5 किलोग्रॅम हॉटेल, मेस, केटर्स यांना आपण माल सप्लाय करू शकता व चांगला नफा कमवू शकता आणि चांगला साईड बिझनेसही करू शकता. मित्रांनो, लसूण सोलण्याची मार्केटमध्ये 15 ते 20 हजारामध्ये छोटी मशीन उपलब्ध आहे, ती खरेदी करून तुम्ही हा व्यवसाय नक्कीच सुरू करू शकता. फक्त आपलं गुंतवणूक मशीन 25 हजाराची व 20-25 हजार रुपयाचा लसूण एवढा खर्च येणार आहे. यानंतर दुसरा व्यवसाय भाजीपाला डिहायड्रेशन. यामध्ये आजकाल पालेभाज्या ह्या 12 महिने खाण्यास भेटतात, जसे की अमेरिकेमध्ये पालेभाज्या ह्या वाळवल्या जातात आणि डब्बा बंद करून मॉलमध्ये विक्री केली जाते व ती कमीत कमी 1 वर्ष टिकू शकतात. आणि आता काही लोक ही बिझनेस आयडिया वापरून महाराष्ट्रात यशस्वीरित्या हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करत आहेत. त्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्याकडून भाजीपाला खरेदी करून तो वाळवून त्याची पॅकिंग करून मॉलमध्ये विक्री करावी लागते. यामध्ये जेव्हा तुम्हाला एखादी भाजी खावी वाटते त्यावेळी ती भाजी 10 मिनिटे पाण्यामध्ये ठेवावी लागते, नंतर फोडणी टाकून भाजी तयार करावी लागते. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता तरी भाजीला भाव मिळत नसला तरी तुम्ही हा व्यवसाय नक्की करू शकता व चांगला नफा मिळवू शकता. मित्रांनो, कोणताही व्यवसाय लहान नसतो, सुरुवात लहान का असेना पण अपेक्षा किंवा आपले स्वप्न मोठे असावे, फक्त सुरुवात करावी. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपण आमच्या बिझनेस माइंड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला सहज पाहायला मिळतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल